आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. 4 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं हाहाकार उडाला आहे. धरणाच्या पाण्यात पेंडवाडीतील 13 घरे पाण्याखाली गेली आहेत. पेंडवाडीतील 24 जण हे बेपत्ता आहेत तर दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचीही कुटुंबे बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग NDRF दोन टीम तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण फुटल्यानं पुराच्या लोंढ्यात पुरे ढोरे देखील पाण्यात वाहून गेली आहे. धरण फुटल्यानं नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेलाय. ओळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्हा प्रशासन टीम तिवरे गावात दाखल झाली आहे. आताची सर्वात महत्वाची बातमी हाती येत आहे. 4 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण हे फुटलं आहे. त्यामुळे परिसरात हाहाकार उडालाय. धरणाच्या पाण्यात पेंडवाडीतील 13 घरे पाण्याखाली गेली आहेत. पेंडवाडीतील 24 जण हे बेपत्ता आहेत. दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचीही कुटुंबे बेपत्ता आहेत. परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण फुटल्यानं पुराच्या लोंढ्यात पुरे ढोरेही पाण्यात वाहून गेली आहेत. धरण फुटल्यानं नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेलाय. ओळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्हा प्रशासन टीम तिवरे गावात दाखल झाली आहे.